आणि आता उपोषणाचा 12वा दिवस आहे आणि रवींद्र टोंगे यांची प्रकृती काहीशी खालावलेली आहे। उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला। या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय। ओबीसी आरक्षणाच्या मागणी संदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या दरम्यानच्या चंद्रपूरमध्ये ओबीसींच्या आरक्षणाच्या मागणीसाठी रवींद्र टोंगे यांनी उपोषण सुरू केलंय आणि त्यांची प्रकृती आता बिघडलेली आहे। उपोषणाचा आजचा 12वा दिवस आहे। रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे। आता रवींद्र टोंगे काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। तर गेल्या 12 दिवसापासून रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करत आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। आपण रवींद्र टोंगेशीच जाणून घेऊ नेमकी काय वाटते त्यांना, त्यांना रुग्णालयात दाखल व्हायचे की नाही। रवींद्रजी, तुम्ही आता प्रकृती खालावली आहे, डॉक्टरचा सल्ला आहे तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हायचं आहे। रुग्णालयात दाखल होणार, पण मी अन्नत्याग आंदोलन चालूच ठेवणार। तुम्ही एक शेतकरी कुटुंबातले आहे, तुमच्या मागे 6 महिन्याचा मुलगा आहे आणि तुमची प्रकृती खालवली आहे। अशक्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, परंतु त्यांचं आता हेच म्हणणं आहे का रुग्णालयात दाखल डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होणार, परंतु अन्नत्याग आंदोलन हा सुरूच राहणार असं त्याचं म्हणणं आहे। निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर।